नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये प्रति महिना आहे याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता एकूण या ठिकाणी तीनशे चौवेचाळीस जागांची वॅकन्सी आहे अर्ज शे, करण्याची शेवटची तारीख एकतीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शिक्षण तुमची काय लागणार आहे वयमर्यादा काय असणार आहे अर्ज प्रकारे करायचे आहे त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर मित्रांनो आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत अकरा दहा दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेले आहेत आणि एकतीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही फीज पेमेंट आणि ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात तर या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह व्यापारासाठी तीनशे चौवेचाळीस प्लस जागांची वॅकन्सी निघालेली आहे या पदासाठी वय मर्यादा तुम्हाला वीस ते पस्तीस वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे एक नऊ दोन हजार चोवीसला वय तुमचा या ठिकाणी काउंट केलं जाईल शैक्षणिक अर्थ जे आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता मिनिमम या ठिकाणी दोन वर्षापर्यंतचा जी डी एस या पदाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वेतन जे आहे लमसम तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे सिलेक्शन जे आहे तुमचं मिरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी केलं जाईल ॲप्लिकेशन फी जी आहे सातशे पन्नास रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची पोस्टिंग जी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी असणार आहे ऑल इंडियामध्ये या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत त्यामध्ये अंदमान आणि निकोबारसाठी एक वॅकन्सी आहे आंध्र प्रदेशसाठी आठ वॅकन्सी आहे अरुणाचल प्रदेशसाठी पाच वॅकन्सी आहे आसामसाठी सोळा वॅकन्सी आहे बिहारसाठी वीस वॅकन्सी आहे छत्तीसगडसाठी दोन वॅकेन्सी आहे त्यानंतर पर छत्तीसगडसाठी या ठिकाणी पंधरा वॅकन्सी आहे दादर आणि नगर हवेलीसाठी एक वॅकन्सी आहे दिल्लीसाठी सहा वॅकन्सी आहे गोव्यासाठी एक वॅकन्सी आहे गुजरातसाठी एकोणतीस वॅकन्सी या ठिकाणी आहेत हरियाणासाठी दहा वॅकन्सी आहेत हिमाचल प्रदेशसाठी दहा वॅकन्सी आहे जम्मू आणि काश्मीरसाठी चार वॅकन्सी आहे झारखंडसाठी चौदा वॅकन्सी आहे कर्नाटकसाठी वीस वॅकन्सी आहे केरळसाठी चार वॅकन्सी आहे लडाखसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी एकुन, आहे लक्षद्वीपसाठी एक वॅकन्सी आहे मध्य प्रदेशसाठी वीस वॅकन्सी आहे आपल्या महाराष्ट्रासाठी एकूण एकोणीस वॅकन्सीज या ठिकाणी आहेत मणिपूरसाठी सहा वॅकन्सी आहेत मेघालयासाठी चार वॅकन्सी आहेत मिझोरामसाठी तीन वॅकन्सी आहेत नागालँडसाठी तीन वॅकन्सी आहेत ओडिसासाठी या ठिकाणी अकरा वॅकन्सीस आहेत पोंडिचेरीसाठी एक वॅकन्सी आहे पंजाबसाठी दहा वॅकन्सी आहेत राजस्थानसाठी एक वॅकन्सी या ठिका सतरा वॅकन्सीच्या या ठिकाणी आहेत सिक्कीमसाठी एक वॅकन्सी आहे तमिळनाडूसाठी या ठिकाणी तेरा वॅकन्सी आहे तेलंगणासाठी पंधरा वॅकन्सी आहेत त्रिपुरासाठी चार वॅकन्सी आहे उत्तर प्रदेशसाठी छत्तीस वॅकन्सीच्या ठिकाणी आहे वेस्ट बेंगालसाठी तेरा वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत आए, अशा एकूण या ठिकाणी तीनशे चौवेचाळीस जागांची वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आपल्याला मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो